असं आहे, काल परवा त्यांचा एक मेळावा होता भारतीय जनता पार्टीचा, तो मेळावा आटोपल्यानंतर ते आमच्या फेडरेशनच्या ऑफिसच्या समोर जी चहाची दुकान आहे तिथं ते चहा प्यायला आलेले होते, आणि तितक्यात मी तिथं ऑफिसला पोहोचलो. मी आल्याच्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा देवकर आप्पा आलेत म्हटले, ते सहज मला माझ्या ऑफिसला भेटायला आलेले होते. चहा तर त्यांनी खालीच घेतला होता, त्यामुळे चहा पण नव्हता घेतला, 5 मिनिटासाठी थांबले आणि भेटून निघून गेले. एकीकडे गुलाबराव पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्या दूतसंघावरून वाद चाललेला आणि त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्यामुळे अनेक चर्चेला उधाण आलं. लोकांमध्ये चर्चा होणं साहजिक आहे, कारण 2-3 दिवसापूर्वीच त्यांचा तो कलगीतुरा झालेला होता, गुलाबराव पाटील आणि मंगेश दादाचा. त्यामुळे त्याच्यानंतर 3-र्या दिवशी जेव्हा माझ्याकडे आले तर हा विषय साहजिक होऊ शकतो, परंतु राजकीय चर्चा आमच्यामध्ये कुठलीही नव्हती. काही मार्गदर्शन घेतलं नाही, काही विषय नव्हता, राजकीय चर्चा हा विषयच नव्हता. ते आणि खरं म्हणजे ते आमच्या तालुक्याचे आहेत, मी पण चाळीसगाव तालुक्याचा आहे, ते पण चाळीसगाव तालुक्याचे आहेत. जळगावला आल्याच्यानंतर आपण भेटले पाहिजे म्हणून भेटले ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.